नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि कुठली मास्टर आहे ते? दर्शा मास्टर आहे. आणि त्याच्यानंतर मग साधारणपणे नॉनव्हेज खाणं बंद होतं, बंद करायला पाहिजे. कांदा, लसूण, नॉनव्हेज हे सगळं या पुढच्या काही महिन्यांमध्ये वर्ज्य असं खात नाही. आणि मग या दिवशी काही लोक घटारी अमावस्या म्हणूनही तिला मनवतात. भरपूर नॉनव्हेजचा खप असतो. तसं मी नॉनव्हेज खात नाही, पण बऱ्याच लोकांची मागणी होती की सर, तुमच्या हातचं सावजी पद्धतीचं नॉनव्हेज आम्हाला खिलवाल का? तर ते आपण खिलवू तुम्हाला. आणि त्यासाठी तयारी बरीच आहे, पण मी केलेली आहे. या 2 चमचे खसखस आणि तिच्याबरोबर 6 जिरे 1 चमचा आणि काळी मिरी साधारण 1/2 चमचा. नेहमीचं साधं जिरं 2 चमचे, बडीशेप 2 चमचे, लवंग आणि विलायची साधारण 8-10 लवंग आणि विलायची हे आपण मंद आचेवर काळपट भाजून घेऊ. हे मंद आचेवर आपण भाजून घेतलं काळपट रंगावर. आणि आता याला उकळत्या पाण्यात घालायचं. दगड फूल, स्टार फूल, मोठी विलायची, कलमी म्हणजेच दालचिनी आणि धने याला सुद्धा आपण काळपट भाजून घेऊ. जायपत्री साधारण 1/2 चमचा अशीच टाकली आपण हे मसाले. आता 1 चमचा ज्वारी, 1 चमचा चण्याची डाळ आणि 1 चमचा तांदूळ याला सुद्धा काळपट भाजून घेऊ आपण. आणि याबरोबर लाल मिरच्या, खोबऱ्याची जी वाटी आहे ही सुद्धा आपण अशी जाळून घेऊ. याला एक 5 ते 7 मिनिटं अजून आपण उकळून घेऊ. आणि आता असं का करतात? सावजी हा प्रकार तसा थोडासा स्पायसी आणि तेल जास्त असतं, तर तो अशा पद्धतीने जर केला तर तुम्हाला जळजळ होत नाही दुसऱ्या दिवशी. हे करून बघा. आणि हे मला आमच्या पवनीकर बाईंनी सांगितल्या, ज्या आमच्या इकडे तुमच्या कुठला गोळीबार चौकामध्ये राहायच्या आणि 100 वर्ष वय होतं त्यांचं. त्यांनी मला हे शिकवलं. ह्याला आपण बारीक, जेवढं बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटून घेऊ. हे जाळलेलं जे खोबरं आहे ते सुद्धा यामध्ये आपण घालून वाटून घेऊ. आता यामध्ये मी तेल घालतो आहे आणि तेल गरम झाल्याबरोबर यामध्ये खोबरं आहे, हे सुकं खोबरं आहे, हे आपण दुसऱ्या पद्धतीने वापरतो आहे. हे लालसर झालं, याबरोबर लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे आणि हा कांदासुद्धा छान लालसर परतून घ्यायचा आहे. आता खोबरं बघा, 2 पद्धतीने वापरलं आहे. इथे आपण हे तेलात परततो आहे आणि ते मागाशी जाळून घेतलेलं आहे. यामध्येच पालकाची 2-3 पानं, त्यानंतर कोथिंबीर. ह्याला आता आपण याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ. हे साधारण 2 कांदे मी घेतले होते आणि शेंगदाणे तेलामध्ये आपण हे बनवूया. तेल थोडं जास्त लागतं एवढं लक्षात ठेवा. आणि तेल थंड असतानाच आलं आणि लसूणचं पाणी करून टाकलं आहे आपण यामध्ये, एवढं लक्षात ठेवा. थंड असताना यासाठी घातलं की ते तडतडायला नको, उडायला नको. आणि पाणी जे आहे त्याच्यामुळे तुमची ग्रेव्ही जी आहे ती स्मूथ अशी होईल. आलं आणि लसूण एकत्र करायचं, मिक्सरमध्ये बारीक करायचं, त्यामध्ये पाणी घालायचं, पाण्याबरोबर ते फिरवायचं आणि नंतर गाळून घ्यायचं. हे आलं लसणाचं पाणी, दॅट्स इट. ब्राउनी झालं की यामध्ये आपण हळद घालू. साधारण 1 किलो चिकन असेल, 1 चमचाभर हळद आणि तिखटसुद्धा, लाल तिखट. याला तेलात छान परतून घ्यायचं म्हणजे याचा रंग जो आहे तो काळसर होईल. आणि हे छान परतल्यानंतर यामध्ये जी आपण कांद्याची पेस्ट तयार केली होती
त्याला एकत्र करून छान तेल सुटे स्टोर परतायचं आपल्याला. आता हे एकत्र केल्यानंतर तेल जे दिसत आहे तुम्हाला ते हळूहळू मॅनेज होईल, गायब होईल. आणि आता यावेळीच आपण यामध्ये तमालपत्र घालूयात. आणि त्याचबरोबर हा जो आपण मसाला तयार केला होता वाटून तो. आणि साधारण असं तेल सुटतं यायला आपण हे चिकनचे पीसेस जे आहेत ते घालूयात. आणि हे नुसतं पाणी न टाकता सध्या याच्यामध्ये तसं याला घोळून घेऊ. त्यानंतर चवीनुसार मीठ थोडं कमी घालायचं, कारण नंतर याची क्वांटिटी नेमकी किती राहते आपल्याकडे ते पाहायचं आहे. याला आता मंद आचेवर आपण पाणी न टाकता शिजवून घेऊ. आणि यात आता गरम पाणी होतो आपण जेवढं आपल्याला पातळ करायचं आहे. आणि हे नागपूर स्टाईलचं सावजी चिकन जे असतं त्याचा रस्सा हा असा पातळच असतो, म्हणजे घट्ट ग्रेव्हीसारखा असा नसतो. आपण ह्याला व्यवस्थित शिजवून घेऊ. तर तुम्हाला सगळ्यांना गटारीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही एन्जॉय करा, चिकन चांगलं केलेलं असेलच याची मला खात्री आहे. कारण शेवटी एक लक्षात ठेवा, मी नॉनव्हेज खात नाही, मी नॉनव्हेजचा पुरस्कारताही नाही, पण जे काय फॅन मंडळी आहेत आपली त्यांना सगळ्यांना अशी इच्छा होती की मी नागपूरचा, सावजी आमच्या नागपूरचं, तर विष्णूजींच्या हातलं काहीतरी पाहिजे चिकनचा प्रकार, म्हणून तो केला आहे फक्त तुमच्यासाठी. आणि एवढं लक्षात ठेवा की नॉनव्हेजचे प्रकार किती असो त्याचा बेस हा व्हेजचा असतो फक्त, आणि त्या व्हेजच्या बेसमुळेच तुमचं नॉनव्हेज जे आहे ते चविष्ट होतं. पाहत राहा मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार.